Bus paraydı. सुंदर असं संगीत आपल्याला पाहायला मिळतंय, ऐकायला मिळतंय डीजे ऑपरेटर तानाजी यांच्या मार्फत. वळूया सामन्याकरता खाटेकर वर्सेस कोरवळे. बघूया कोरवळे संघाने प्रथम टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी खाटेकर संघाला. आता चला विचारते फलंदाज विनायक आणि समाधान पहिल्या षटकाच बार सांभाळतोय तो मोहन. डावकुरे आताचा हा गोलंदाज मोहन. पहिला षटक पहिला चंडू विनायक साठी. बघूया आता मात्र बॅक साइड ला टोले चंडू. पहिला चंडू वर मोठा प्रहार. चेंडू काही थांबला नाही. चेंडू जाईल सीमा रेषा पार. टू बाउन फोर रन. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार केला विनायक याने आणि संघाचं खातं खोललं चार या धावेवर आणि आपलं खातं चार. बघूया कशा प्रकारची कामगिरी विनायक. आता मात्र उंच उठवले चेंडू. चेंडू काही थांबणार नाही. बॅक टू बॅक चौकार. दुसरा चौकार बॅक टू बॅक. मोठा प्रहार केला जातोय मोहन यांच्या गोलंदाजीवर विनायक याने. बॅक टू बॅक दोन चौकार. टोकून संघाची धावसंख्या झाली ती आठ. मात्र चार षटकांचा सामना राहील. मात्र चार षटकात कितपत धावा गोळा करतोय खाडेकर संघ. मात्र इथे मात्र दोन चेंडूवर बॅक टू बॅक दोन चौकार टोकले विनायक याने. बघा पुन्हा एकदा. आता मात्र ऑफला कट केला चेंडू हा सुद्धा जाईल सीमा रेषा पार. फोर रन. इथे मात्र प्रेक्षक सुद्धा हा सामना बघण्यासाठी आतुरतेने आपली प्रेक्षक हा सामन्याचा आनंद लुटताना. बॅक टू बॅक तीन चौकार डोकले विनायकने आणि संघाची धावसंख्या जाऊन जी मात्र पोहोचली बारा. बघूया आतापर्यंत तीन चेंडू टाकले. तीन चेंडूवर तीन चौकार डोकले विनायकने. आता मात्र पुलटा चेंडू आणि स्ट्रेट आई टोलेल चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत घेतले सिंगल दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि इथे मात्र पळून पूर्ण दोन धावा कंप्लीट होत्यात. चांगल्या प्रकारचं खेळी दाखवताना विनायक खाडेकर. बॅक टू बॅक तीन चौकार टोकून त्याच्यानंतर दोन धावा मात्र इथे घेतल्या. धावसंख्येत भर धावसंख्या होत आहे ती चौदा. षटकातील काहीसे चेंडू अजून शिल्लक मोहन यांच्या. दोन चेंडू अजून पोहण्याचे शिल्लक पहिल्या षटकातील. आता मात्र पुन्हा एकदा कवरच्या साइडने तिचे चेंडू. चेंडू थांबणार ना. चेंडू जाईल सीमा रेषा पार. फोर रन. मोठा प्रहार पहिल्या षटकात केला जातोय मोहन यांच्या.
चार चौकार टोकले गेलेत अजूनपर्यंत आतापर्यंत विनायकाने एक मोठं स्कोर उभा करावा लागेल विनायक काटेकर आता मात्र शेवटचा चेंडू मोहन यांचा आता मात्र शॉर्ट पिच मध्ये चेंडू चेंडू थांबणार नाही चेंडू जाईल पूर्ण एकदा फोर रन पहिल्या षटकात मात्र कुठल्या गेल्या मोहन यांच्या 22 धावा विनायकाने मात्र वैयक्तिक मात्र 22 धावाच्या मात्र कुठल्या गेल्या तू विनायक काटेकर याने चांगल्या प्रकारची कामगिरी केली जाते सलामीचा मात्र फलंदाज विनायक काटेकर आपली पहिल्या षटकात मात्र 22 धावा कुठल्या गेल्या मोहन यांच्या वैयक्तिक मात्र 22 धावावर खेळतोय विनायक काटेकर आता मात्र येणार आहे 18 चेंडू कितपत धावा गोळा करतोय काटेकर संघ वीरेंद्र सेवकच्या साईडला जी टू व्हीलर तिचा गाडीचा अर्थ जर खाली गला दोघे जण बसलेत गाडीचा अर्थ खाली करा फोर व्हीलरच्या साईडला हा थँक्यू आभारी मंडल बघूया पहिल्या षटकात मात्र कुठल्या गेल्या 22 धावा आता मात्र दुसरं षटक हातालतोय तो प्रकाश बघूया प्रकाश कशा प्रकारची कामगिरी केली जाते प्रकाशांच्या मार्फत आता मात्र सलामीचा फलंदाज स्ट्राइकला येतो समाधान आता मात्र आपला कट केलाय चेंडू चेंडू गाली क्षेत्ररक्षक दूरवरून तोपर्यंत चेंडू थांबणार चेंडू जाईल सीमारेच्या बाहेर चौकार पहिल्या चेंडूवर प्रकाशांचा मोठा प्रहार सावधानाने माहिती तो पहिल्या षटकात मोहन यांच्या षटकात मात्र कुठल्या गेला 22 धावा या षटकात कितपत धावा कुठतोय तो आता मात्र शॉटपी बदल चेंडू मात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल आणि इथे मात्र जेलबाद झाला समाधान बॅक टू पवेलियन तुझे मनान काय करताय ओके डीजे आता मात्र तिसऱ्या क्रमांकावर आलेला फलंदाज दौलत कशा प्रकारची कामगिरी करतोय दौलताने मात्र मागच्या मॅच मध्ये 36 धावांची पारी खेळून 3 विकेट घेतल्या होत्या आता मात्र कशा प्रकारची कामगिरी करतोय दौलत तिसऱ्या क्रमांकावर आलेला फलंदाज आता मात्र स्ट्राइकला येतो फलंदाज त्याने मात्र पहिल्या षटकात 22 धावा मात्र कुठे गेल्या तोच पुन्हा एकदा सलामीचा फलंदाज विनायक कशा प्रकारची कामगिरी करतोय आता मात्र शॉटपी बदलला चेंडू चेंडू खाली क्षेत्ररक्षक कोणत्याही प्रकारचं नाही आणि चेंडू जाईल सीमारेच्या बाहेर 1 बाउंड 4 रन अजूनपर्यंत मैदानाच्या आपली खेळी दाखवताना विनायक काटेकर आतापर्यंत वैयक्तिक 26 धावावर खेळतोय विनायक बघूया पुन्हा एकदा हा सुद्धा मोठा प्रहार आणि हा जाईल पुन्हा एकदा खानखानी शकार वैयक्तिक मात्र 35
ग्राउंड उचलते विनायक खाडेकर पत्री आणि मात्र पहिल्या षटकात मात्र मोहण्यांच्या 22 धावा मात्र कुठल्या गेल्या होत्या। त्याच्यानंतर पुन्हा एकदा दुसऱ्या षटकात प्रकाशांचा मोठा हल्ला करताना विनायक खाडेकर मात्र वैयक्तिक धावा 32 आणि संघाच्या जाऊन मात्र पोहोचले त्या 36। आता मात्र पुन्हा एकदा चेंडू चांगल्या प्रकारचा मात्र एकच सिंगल आली। धाव संख्या पर धाव संख्या होता ती 37। अजून पर्यंत दुसऱ्या षटकातील प्रकाशांच्या काहीसे चेंडू अजून शिल्लक असतील। एक चेंडू असून अजून पर्यंत बाकी असेल। आता मात्र तिसऱ्या क्रमांकावरचा आता फलंदाज दौलत कशा प्रकारची कामगिरी करतोय। आता मात्र हा सुद्धा सुंदर प्रकारचा चेंडू आणि चेंडू थांबणार चेंडू जाईल वन बाउंस फोर रन। दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर खाडेकर संघाची धाव संख्या ती 41। दुसऱ्या षटकात मात्र प्रकाशांच्या 19 धावा मात्र कुठल्या गेला। मात्र प्रकाशाने मात्र सलामीचा फलंदाज समाधानाने मात्र बाद करण्यात यश ठरला। त्याच्यानंतर 19 धावा मात्र कुठल्या गेल्या प्रकाशांच्या दुसऱ्या षटकात। आता मात्र तिसरं षटक आतलतो सागर। आता मात्र येणारे 12 चेंडू कितपत धावा गोळा करतोय खाटेकर संघ। आतापर्यंत संघाची धाव संख्या 41। मात्र सलामीचा फलंदाज मात्र अजूनपर्यंत मैदानाच्या आता केले दाखवता विनायक खाडेकर पुन्हा एकदा। आता मात्र हा सुद्धा उंचावून ठेवला चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत घेतले एक सिंगल दुसऱ्याचा प्रयत्न होतोय की काय। इथे मात्र पळून पूर्ण दोन धावा धाव संख्या पर धाव संख्या होता 43। मात्र वैयक्तिक मात्र 35 धावांवर खेळतोय विनायक खाडेकर। बघूया सागरांचा पहिला चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता परंतु दोन धावा आल्या। आता पुन्हा एकदा विनायक खाडेकर। आता मात्र ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू जाईल आपर कळलेल वाईड वाईडच्या सहाय्याने संघाची धाव संख्या झाली ती 44। मात्र तिसरं षटक हाताळताना सागर कशा प्रकारची कामगिरी करतोय सागर बघूया। पुन्हा एकदा सलामीचा फलंदाज विनायक खाडेकर। आता मात्र निर्धाव चेंडू जाईल कैसे कम बॅक करताना सागर। बघूया कशा प्रकारची कामगिरी होतो विनायक खाडेकर सलामीचा मात्र फलंदाज वैयक्तिक मात्र 35 धावांवर खेळतोय। आता मात्र उंचावून मारलेला चेंडू चेंडू जाईल वीरेंद्र सेवाग स्टँडकडे शकार। ओके ठीक आहे या षटकाराच्या सहाय्याने खाडेकर संघाची धाव संख्या 50। हाफ सेंचुरी खाडेकर संघाची आणि मात्र वैयक्तिक धावा झाल्या त्या विनायक खाडेकर 41 धावावर मात्र खेळतोय। तर तिसरा षटक मात्र इथे चालू असताना सागर यांचं
तीन चेंडू अजूनपर्यंत बाकी सागर यांचं. बघूया कशा प्रकारची कामगिरी करते विनायक खाडेकर. इथे मात्र जेल मात्र इथे मात्र एक मात्र सिंगल आली. मोठा जीवदान मानावं लागेल विनायक खाडेकर यांना. धावसंख्या बर धावसंख्या होती ती 51. आतापर्यंत 10 धावा मात्र या षटकात आलेल्या आहेत. आता मात्र हा सुद्धा सुंदर प्रकारचा चेंडू शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू दाबणारा चेंडू जाईल सी मारेच्या मार षटकात. मोठा प्रहार केला जातोय सागरांच्या षटकात. मात्र तिसऱ्या क्रमांकावर आलेला फलंदाज दौलत यांची सुद्धा तुफानी केली मैदानाच्या आत मात्र दाखवताना. धावसंख्येवर धावसंख्या होती ती 57. शेवटचा चेंडू असेल आता मात्र हा सुद्धा उंच उंटवले चेंडू. चेंडू काही थांबणार नाही चेंडू जाईल सीमा रेषा पार षटकार. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर खाडेकर संघाची धावसंख्या ती 63. चांगली कामगिरी मात्र दौलत मात्र तीन चेंडू आतापर्यंत केलाय. मात्र तीन चेंडूवर मात्र दौलतने 16 धावा मात्र कुठल्या गेल्या दौलत यांच्या बॅट मधून. मात्र विनायक खाडेकर 42 धावांवर खेळतोय. मात्र तीन षटकामध्ये मात्र खाडेकर संघाने 8 चौकार आणि 4 षटकाराच्या सहाय्याने मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न चालू खाडेकर संघाचा. आता मात्र शेवटचा षटक आदलतो तो जयेंद्र. बघूया येणारे 6 चेंडू कितपत धावा गोळा करतो. मात्र सलामीचा फलंदाज अजूनपर्यंत आपली केले दाखवताना विनायक खाडेकर वैयक्तिक मात्र 42 धावा खेळतोय विनायक. बघूया पुन्हा एकदा आता मात्र उंचावून मारला चेंडू. चेंडू जाईल नो मॅन्स लाईन मध्ये. तोपर्यंत घेतले एक सिंगल दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. मात्र तिसऱ्याचा इथे प्रयत्न होतोय की काय आणि इथे मात्र पळून पूर्ण 3 धावा. धावसंख्येवर धावसंख्या होत आहे ती 66. आता मात्र येणार आहे 5 चेंडू कितपत धावा गोळा करतोय खाडेकर संघ. विनायक खाडेकर मात्र 45 धावावर खेळतोय. आतापर्यंत चांगली कामगिरी केली विनायक खाडेकर. 45 धावा आतापर्यंत कुठल्या गेल्यात विनायक खाडेकर. आता मात्र उंचावून मारले चेंडू. आता चेंडू थांबला चेंडू जाईल 1/4 रन. ओके डीजे मात्र दौलताने 4 चेंडू मात्र इथे खेळले गेलेत आणि 4 चेंडूवर मात्र 20 धावा मात्र कुठल्या गेल्या दौलताने. मात्र 4 चेंडू आणि 20 धावा कुठल्या गेल्या दौलताने. मात्र विनायक खाडेकर वैयक्तिक 45 धावावर खेळतोय. आता मात्र येणारे 4 चेंडू कितपत धावा गोळा करतोय. धावसंख्येवर धावसंख्या होत आहे ती 70. बघूया 4 षटकांचा सामना. बघूया येणारे 4 चेंडू कितपत धावा. आपला कट केला चेंडू. चेंडू काली शत्ररक्षक दुवरून. आता मात्र आपण एकदा बॅक टू बॅक 2 चौकार आले. चौकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या झाली ती 74. धावसंख्येवर धावसंख्या होती 74. बघूया पुन्हा एकदा दौलत.
आता मात्र उंचावून मारले चेंडू, चेंडू गाली क्षेत्ररक्षकील, तोपर्यंत चेंडू थांबणारा, चेंडू जाईल सीमा रेषा पार, फोर रन। या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान, या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान, ही क्रिकेटपटूंची खान, ही क्रीडा मात्र ओकडजे। आता मात्र बॅक टू बॅक तीन चौका ठोकून संघाची धावसंख्या झाली ती 78। बघूया अजूनपर्यंत येणारे दोन चेंडू कितपत दवा गोला करतोय। उलट आता मात्र उंचावून ठेवले चेंडू आहे, चेंडू गाली क्षेत्ररक्षकील आणि मात्र एकच सिंगल, मात्र इथे मात्र विनय काटेकरेला आपलं अर्धशतक करण्याची इथे मात्र संधी असेल। विनायक काटेकरे वैयक्तिक मात्र 45 धावांवर खेळतोय, षटकार मारला तर विनायक काटेकरे इथे मात्र आपला अर्ध षटक पूर्ण करेल। बघूया संधी असेल विनायक काटेकरला, शेवटचा चेंडू असेल आणि हा मारला साधा सीमा रेषा पार षटकार आणि वैयक्तिक मात्र विनायक काटेकरच्या 51 धावा 24 चेंडू, इथे मात्र चौथा षटक संपलं। चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर काटेकर संघाची धावसंख्या ती 85-24 चेंडू आणि 86 धावांची आवश्यकता असेल। ओके डीजे डीजे 14 चेंडू आणि 51 धावांची पारी खेळला विनायक काटेकरे वैयक्तिक मात्र आणि दौलत मात्र 7 चेंडू आणि 29 धावांची पारी खेळला दौलत, दोघांचं मात्र इथं टोटल संघाचं स्कोर झालं ते 85। आता मात्र बनवायचे तर कोरवले संघाला 24 चेंडू 86 धावा। विनायक काटेकर यांना मात्र पारितोषिक इथे आलंय, वसंत काटेकर यांच करून 200 रुपयाचं पारितोषिक विनायक काटेकर यांच करिता। विनायक काटेकर मॅच झाल्यानंतर आमच्याशी संपर्क साधा। चौथा चेंडू आणि 51 धावांची 86 धावांची आवश्यकता असेल कोरावळे संघाला। त्याला कोरावळे संघाचा सलामीच दोन फलंदाज मैदानाच्या आता पाठवा। पारितोषिक मात्र येतोय सचिन राऊंड यास करून 500 रुपयाचं पारितोषिक आलं, पारितोषिक मात्र आमच्याकडे जमा होतय। विनायक काटेकर मॅच झाल्यानंतर आमच्याशी मात्र संपर्क साधा। वसंत काटेकर यास करून 200 रुपयाचं पारितोषिक विनायक काटेकर यास करिता, तसेच सचिन राऊत यास करून 500 रुपयाचं पारितोषिक विनायक काटेकर करिता। मात्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्याकडे मात्र पैसे जमा आहेत। बघूया 14 चेंडू आणि 51 धावांची पारी केला आणि दौलता 7 चेंडू 29 धावांची पारी केला, चांगल्या प्रकारची कामगिरी केली विनायक काटेकर याने। आता मात्र बनवायचे त्या 24 चेंडू आणि 86 धावा कोरवळे संघाला। बघूया चेस करतात की नाही कोरवळे संघ, आता सलामीचे फलंदाज दोन मात्र।
मात्र खाडेकर संघाने चार षटकांमध्ये 11 चौकार आणि 5 षटकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या मोठी उभा करण्याचा विक्रम केला. 85 धावा. बघा पहिलं षटक कोणाच्या हातात दिलं जातंय? योगेश. आता मात्र सलामीचे दोन फलंदाज मैदानाच्या आत आपली कामगिरी करताना सागर आणि जयेंद्र. इथे मात्र विनायक काटेकर यांचा पारितोषिक येतोय. पुलटा चेंडू आणि पहिला गडी बाद होतोय सागराच्या रूपात. पहिला आदर बसला कोरवडे संघाला सागरांच्या रूपात. डीजे किरण ओके डीजे ओके डीजे. विनायक काटेकर साठी 101 रुपयाचं पारितोषिक आलं दिनेश काटेकर यांच करता कडून आणि दौलत शिंगोले यांच करता आलं 101 रुपयाचं पारितोषिक दिनेश काटेकर यांच करून. मात्र इथे मात्र पारितोषिक जमा होतय विनायक काटेकर आणि दौलत शिंगोले यांच करता. बघूया पुन्हा एकदा मॅच कडे बोलूया. पहिल्या चेंडूवर गडी बाद केला सागराच्या रूपात. पहिला अत्र बसला कोरावळे संघाला. आता मात्र तिसऱ्या क्रमांकावर कोण येतोय? उमेश. 86 धावांचं लक्ष गाठायचे कोरावळे संघाला. मात्र इथे मात्र पहिला सलामीचा फलंदाज बाद झाला पहिल्याच चेंडूवर योगेशांच्या. पंच पंच हा फिल्डिंगला होता का प्लेयर? खंडित चौकार आला. आणि आपलं सुद्धा वैयक्तिक कालो जयेंद्राने चार. बघूया मोठा प्रहार केला जातो योगेशांच्या गोलंदाजीवर. बघूया पुन्हा एकदा योगेश सज्ज होते. आता मात्र निर्धाव चेंडू जाईल. चांगले रक्षक संतोष काटेकर. निर्धाव चेंडू. बघूया पुन्हा एकदा योगेश सज्ज होते. पहिलं षटक हाताळताना सामनाकडे जयेंद्र. आता मात्र उचल मारले चेंडू. चेंडू खाली शतरक्षक येईल आणि इथे मात्र जेल मात्र सुंदर प्रकारचा जेल पकडलं देवीदास याने आणि बॅक टू पॉइंट झालं जयेंद्र. ओके डीजे. दुसरा आदरा बसला जयेंद्र यांच्या रूपात. सलामीचे मात्र दोन फलंदाज बॅक टू पवीलेन झाले. आता मात्र चौथ्या क्रमांकावर आलेला फलंदाज कोरवळे संघाकडून प्रकाश. बघूया प्रकाश कशा प्रकारची कामगिरी तो पुन्हा एकदा सज्ज होते. उमेश. इथे मात्र निर्धाव चेंडू असेल. चांगल्या प्रकारची कामगिरी होती योगेशांच्या मार्फत. आतापर्यंत चार धावा देऊन दोन गडी बाद केले योगेशाने. बघा पुन्हा एकदा योगेश.
इथे मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कोरवळे संघाची धावसंख्या होती 4 2 कडे बाद 4 आता मात्र 18 चेंडू आणि 82 धावा बनवायचे 18 चेंडू 82 धावा आता मात्र दुसरं षटक हातालतोय तो काटेकर संघाकडून आणि कॅच चांगलं षटक पहिलं षटक योगेशांच्या मार्फत 2 कडी बाद 4 धावा मात्र दिल्या गेल्या योगेशांच्या मार्फत बघूया दुसरं षटक आतलतो तो आणि कशा प्रकारची कामगिरी देतो सामना करील प्रकाश 18 चेंडू 82 धावा अमर गायकर यांच्या काहीसा चेहऱ्यावर असू तसे देवीदास काळपुंडरे यांच्या सुद्धा चेहऱ्यावर असू कुमार काडीकर यांच्या सुद्धा चेहऱ्यावर असू सामना मात्र जिंकतोय की काय त्यांना आनंद होतोय सामना तर जिंकलो तर आता मात्र ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर हांपर कॉलेज वाईड परंतु काटेकर संघाचे सगळे खेळाडू आपले आनंद लुटताना हामर गायकर देवीदास मुंडेरे कुमार खाडेकरे हा सुद्धा बॅक टू बॅक 2 वाईट धावसंख्येत बरं धावसंख्या होते ती 6 आता मात्र बनवायच्या त्या 18 चेंडू 80 धावा बघूया सामना कधी प्रकाश पुन्हा एकदा अनिकेत सज्ज होते आता पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू असेल वाईड येईल इथे मात्र चौकार हॅट्रिकला पारितोषिक असेल विकेट हॅट्रिकला पारितोषिक असेल षटकार हॅट्रिकला पारितोषिक असेल परंतु वाईड हॅट्रिकला इथे पारितोषिक नसेल आणि बघा बॅक टू बॅक 3 वाईट टाकले आणि त्याने हॅट्रिक मात्र वाईडची पूर्ण करताना आणि मात्र इथे मात्र वाईडला कोणत्याही प्रकारचं पारितोषिक नसेल बघूया पुन्हा एकदा आणि घेत सज्ज होतोय आता मात्र चांगल्या प्रकारचा चेंडू निर्धाव चेंडू जाईल आणि घेत चांगले कमबॅक करताना आणि घेत सलग 3 चेंडू वाईट टाकून पुन्हा एकदा कमबॅक केलं आणि त्याने निर्धाव चेंडू जाईल प्रकाश साठी पुन्हा एकदा प्रकाश सज्ज होतोय आता मात्र कोलवर टप्प्याचा चेंडू खाली क्षेत्ररक्षकाला तोपर्यंत घेतला एकच सिंगल चांगले कमबॅक केले आणि त्याने आणि त्याने सामन्याचं मात्र आनंद लुटताना काटेकरचे सगळे प्रतिनिधी बघूया स्ट्राईकला आता पुन्हा उमेश इथे मात्र क्लीन बॉल झाला उमेश बॅक टू पवेलियन डीजे विकेट घेतलं बाजूर आणि घेत शिंगोले यांस करिता 2 रुपयाचं पारितोषिक वसंत काटेकरे यांस करून मात्र या सामन्याचा आनंद लुटताना वसंत काटेकरे आणि काटेकरचे सगळे प्रतिनिधी बघूया नवीन फलंदाज मैदानाच्या निलेश आता मात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षण विनय काटेकर आणि इथे मात्र निलेश हा बाद झाला बॅक टू पवेलियन बॅक टू बॅक 2 विकेट विकेट हॅट्रिक चान्स असेल आणि कॅच साठी
हॅट्रिक चान्स असेल वीकेंड हॅट्रिक चान्स असेल आणि कसाडी आता मात्र नवीन फलंदाज मैदानात आता मात्र हॅट्रिक चान्स ते मात्र ओके डीजे अमर गायकर राउंड मध्ये काहीसे स्लीप होताना मग तो चेंडू जाईल सी मारे चेंडू कशा प्रकारची कामगिरी करतोय आणि हा सुद्धा एक्साइटेड होईल चेंडू गाली क्षेत्ररक्षक देविदास तोपर्यंत घेतली एक सिंगल सिंगलच्या सहाय्याने दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर कोरोल संघाची धावसंख्या 15 इथे मात्र आपली खेळी दाखवली काडीगर संघाकडून विनायक काडीगरे दिनेश काडीगरे माधव गायकर आणि एकनाथ काडीगरे यांचं इथं आगमन होते. त्यांनी मात्र स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचंय. ज्याने मात्र 14 चेंडू आणि 51 धावांची पारी केला तो पुन्हा एकदा विनायक तिसरा षटक आतलताना. आता मात्र निर्धाव चेंडू चांगला इष्टेल शिक मानवले संतोष काटेकर यांच्या मार्फत ज्यांनी मात्र 14 चेंडू आणि 51 धावांची वैयक्तिक पारी केला विनायक काटेकर पुन्हा एकदा. आता मात्र स्टेटला टोळले चेंडू चेंडू थांबणार नाही चेंडू जाईल सचिन तेंडुलकर स्टँड मध्ये षटकार. डीजे पुन्हा एकदा विनायक आता मात्र पुन्हा एकदा मोठा प्रहार केला चेंडू गाली क्षेत्ररक्षक येईल आणि इथे मात्र जेल बाद झाला. धाव संख्या स्थिर धाव संख्या ती कौरवले संघाची 21. आता मात्र नवीन फलंदाज योगेश मैदानात येताना इथे मात्र निर्धाव चेंडू जाईल विनायक काडीगर यांचं चांगली कामगिरी आपल्या फलंदाजी मध्ये चांगली कामगिरी दाखवली विनायक काडीगर यांनी. आता मात्र गोलंदाजी मध्ये सुद्धा चांगली कामगिरी दाखवताना विनायक काडीगर बघूया कशा प्रकारची कामगिरी करतो विनायक काडीगर पुन्हा एकदा. आता मात्र आपला कट केलाय चेंडू तोपर्यंत एक सिंगल आली मात्र चेंडू काली मात्र सुरेख प्रकारचं क्षेत्ररक्षण अमर द्वारा. या सामन्याचा मात्र आनंद लुटताना मैदानाच्या अमर गायकर देवीदास गुंडेरे कुमार काटेकरे विशाल भोईर हॅलो योगेश मात्र आपली कामगिरी पार पाडताना तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर कोरावळे संघाची धावसंख्या 22. चौथं षटक कोणाच्या हातात दिलं जाते काडेकर संघ दौल त्यांच्या मार्फत चौथं षटक संपन्न होईल. चौथं षटक आतलत दौलत कशा प्रकारची कामगिरी करतोय आता म्हणतात 6 चेंडू आणि 64 धावा 6 चेंडू 64 इथे मला तरी वाटते काडेकर संघ 98% विजय होतोय. एक सिंगल आली सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली 23.
अमर काय कर आनंद लुटताना बघूया पुन्हा एकदा हेड आणि पाच चेंडू 64 हेलो हेलो